अनेकांना जे आपण डॉक्युमेंट्स अपलोड करतो, अफिडेविट अपलोड करतो, त्याच्यामध्ये अनेक शंका आहेत. ऍक्च्युली आपल्याला जे अफिडेविट आणि जे शपथपत्र आहे ते कसे अपलोड करायचे याबाबत बघा. प्रवीण शिवाकर यांचा कॉमेंट होता, शपथपत्र कोणत्या संबंधित आणि स्वयं घोषित पत्र पण वेगळे करावे लागते का? तर हे बघा, ज्यावेळेस आपण ऑनलाईन करतो त्यावेळेस आपल्याला, आता एज्युकेशनच्या बाबतीमध्ये असेल तर आपल्याला जो आपण ऑनलाईन करतो तो फॉर्म 16 स्वरूपात असतो, तर तो एक म्हणजे ऑलरेडी तो ऑनलाईन केलेला तो अर्ज आहे, तो म्हणजे अपलोड करायची गरज नसते. परंतु ज्यावेळेस आपण कास्ट व्हॅलिडिटी कमिटीमध्ये आपलं प्रकरण सादर करतो हार्ड कॉपी, तर त्यावेळेस तिथं त्याची प्रिंट द्यावी लागते. आता शाळेचा शिफारस पत्र, जर तुम्ही शाळेचा शिफारस पत्र किंवा जो शिफारस पत्र नसेल तुम्ही शाळा देत असाल, तर त्यावेळेस सीईटी म्हणजे तुमचा जो व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी तुम्ही जो सीईटीचा अप्लिकेशन केलेला आहे तो तिथं तुम्हाला तो अपलोड करायचा असतो. त्याच्यानंतर तुम्हाला अफिडेविट 3 फॉर्म 3 स्वरूपात, तो शपथपत्र जो आहे तो वंशावळ बाबतचा आहे, आणि फॉर्म 17 अफिडेविट जो आहे तो तुम्ही सादर केलेले जे पुरावे आहेत, माहिती आहे ती खरी आहे याबाबत आहे. आणि 4 जो आहे हमीपत्र, म्हणजे हा एक जबाबदारीचा म्हणजे असतो. आता त्याच्यामध्ये शपथपत्र मध्ये काय लिहिलेलं असते की मी जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज उशीर आणि केलेला सादर केलेला आहे, मी अशी हमी देतो की माझा जातीचा दावा संशयास्पद असल्यास दावा तपासणी सुशील झाला, त्यामुळे मला वैद्यकीय अभियांत्रिकी वस्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमासाठी विद्यालयात पुढील शैक्षणिक वर्षामध्ये पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेशाबाबत काही अडचणी निर्माण झाल्यास अथवा प्रवेश मिळू शकला नाही तर त्याची जबाबदारी जात प्रमाण पत्र तपासणी समिती अथवा शासनावर राहणार नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. ऍक्च्युली काय होतो, आपण ज्यावेळेस जात पडताळणी समितीमध्ये अर्ज करतो तर तो आपण ज्यावेळेस 10वी किंवा 12वी विज्ञान शाखेमध्ये असू त्यावेळेस तो अर्ज करायचा असतो. किंवा आता जात पडताळणी समिती याला यांचा जो क्रायटेरिया आहे किमान 3 महिने, आणि समजा काही अन्य काम याच्यासाठी जसा त्यांच्यावर वर्कलोड जास्त असला तर आणखी 2 महिने पण ते घेऊ शकतात, म्हणजे साधारणतः 5 महिने. तर आपला जो अर्ज आहे तो म्हणजे 5 महिने अगोदर किंवा आपला 11वी 12वी मध्ये झालेला असला पाहिजे. तर जर आपला समजा हे जे म्हणजे हमीपत्र आहे, तर जर आपण म्हणजे उशिराने सादर केलेला असला तर आपल्याला ते देणं बंधनकारक आहे. आणि हे नाही दिलं तरी म्हणजे त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही, परंतु कधी समजा मग त्यांनी हा शपथपत्र अपलोड करण्यासाठी मग आपल्याला लिंक दिली त्यावेळेस आपल्याला ते अपलोड करावं लागतो, परंतु त्याच्यामध्ये वेळ वाया जातो. म्हणून अर्ज परिपूर्ण आपण ते भरलं पाहिजे, अपलोड केलं पाहिजे, जेणेकरून आपला जो आहे अर्ज एका स्ट्रोकमध्ये मंजूर होईल. आणि जर एका स्ट्रोकमध्ये मंजूर झाला नाही तर मग आपल्याला उशीर होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला व्हॅलिडिटी ही उशिरा भेटते. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.